पहला मियाला खूब सुंदर चेंडू होता, पहला चेंडू आपला पहला मिळतो, सुमित जोशी, समित जोशी चा हा चेंडू आदर मला उभा पिच होता, फटका देखील सुंदर आहे, समोर दिशेना अप्रतिम शॉट आहे, चेंडू जातो बाउंड्री लाइनच्या बाहेर, आलाय हा सिक्सर। ग्रेट शॉट, अप्रतिम हा फटका आपल्याला पाहायला मिळतो, सिक्सर ना संघाची धावसंख्या सहा न जाते पुढे, यावेळेचा हा फटका आवेद अप्रतिम सेल, अप्रतिम सेल आपल्याला पाहायला मिळतोय, फॅन्टास्टिक सेल, धक्का लागत असताना तिकडे होते फिल्डर मयूर डिले, मात्र अप्रतिम फिल्डिंग करत असताना पहिला धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये, बॅटर आउट, ग्रेट कॅच अप्रतिम सेल, चला न्यू बॅटर ना यायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये प्लीज, सन्माननीय संदेश भगत यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे, निखिल थारवे नेक्स्ट बॉल, हा दरम्यानचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, प्लेसमेंट देखील तेवढी सुंदर, फक्त नक्कीच चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एक ने जाते पुढे, सात धावा स्कोर बोर्ड वरती, यावेळेचा हा चांगला चेंडू बोल्ट, अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, अजून एक धक्का लागत असताना वन मोर विकेट डाऊन, बॅटर आउट, ग्रेट बॉलिंग, जबरदस्त आपल्याला दरम्यान बॉलिंग पाहायला मिळते, विकेट टू विकेट बॉलिंग गेली जाते, प्रसाद देखील बाद झाला, त्याच्याकडनं देखील अपेक्षा भरपूर होत्या, तो देखील परत मैदानाच्या बाहेर, चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, शैलेश आलेत न्यू मॉर्निंग, नवीन बॅटर, चला वेळ थोडासा कमी घ्या आपण, कारण अजून आपल्याला दोन सामने खेळवायचे आहेत, जास्त वेळ आपण खर्च करत आहेत, जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी, फिल्डिंग मध्ये काही बदल करत असताना शैलेश साठी या दरम्यान फिल्डिंग चेंज केली जाते, पॉप प्लेचा पहिले षटक, मात्र वेळाची पाबंदी असणारे वारंवार मात्र या सूचना करणं योग्य नाही, टेलिकास्ट सुरू आहे, प्रत्येकी वेळेस आम्ही या गोष्टी सांगतोय तुम्हाला, मात्र तुम्ही तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा मिळतो तुम्ही तेवढाच वेळ घेताय, याच वेळानं जर आपण सामने खेळले तर आपले सामने कम्प्लीट होणार नाहीयेत, हा दरम्यानचा हा फुल टॉस होता, तसा देखील जास्त काय फायदा घेता आला नाही शैलेशला, दावीत न मिळणारे फक्त आणि फक्त एक सिंगल, एका दावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाते पुढे, स्कोर आठ या आकड्यावरती आहे, आठ डावा स्कोर बोर्ड वरती आहेत, षटका दरम्यानच जो पहिला होता तो मात्र कंप्लीट झाला, समितचं पहिलं षटक कंप्लीट, चला प्लीज घाई करा प्लीज, फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायची आणि सामन्याला सुरुवात करायची आहे, प्रत्येकी षटकाच्या नंतर आपण एकत्र येऊ नका प्लीज, सहकार्य करा, पहिल्या वर्षा खरी संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आठ या आकड्यावरती, सचिन मोरे संघ कुठला घेतो, सचिन मोरे ना, सचिन मोरे फिल्डिंग,
साईस फार्मा रायडर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट सचिन भाऊ मोरे युवा मंच हा संघ निकित आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. दोन चांगल्या टीम आहेत. चला चला घाई करा प्लीज, घाई करा प्लीज. चला वेळ कमी घ्या प्लीज. हा दरम्यानचा फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. चेंडू मात्र पॉइंटला बीट करून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा चार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या चार न जाते पुढे. स्कोर एकूण 12, 12 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. फिल्डिंग मध्ये काही सा चेंजेस करत असताना नेक्स्ट बॉल आक्रमण करायचं होतं. कीपर तर बीट झाले. डेरेखीची गरज आहे, वेगवान डेरेखी देखील करण्याचा प्रयत्न केला फिल्डरना. दावीत न मिळणारे एक सिंगल, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते बोटे. स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळतो 13 आकड्यावरती, 13 रन इन अ बोट, 13 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चांगली मॅच आपल्याला ही देखील पाहायला मिळेल. याच्या अगोदरची मॅच अंतिम चेंडू पर्यंत आली होती. काय संघर्ष दोन्ही टीमने केला. अंतिम चेंडू पर्यंत सामना आली आणि गोल्डन षटकाराची गरज असताना गोल्डन षटकार देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. सिंहगड रोड प्रीमियर लीग म्हटलं की नक्कीच असाच क्रिकेट तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेचा फटका चांगला आहे, धावा देखील डेफिनेटली चांगला मिळेल. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, विकेट सिक्सर, ग्रेट शॉट. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती, 19 इन अ बोट. सचिन भाऊ मोरे युवा मंच हा संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीय. स्कोरबोर्ड 19 वरती आहे. हा देखील फटका चांगला आहे कव्हरला पीच करून. आता मात्र आक्रमण दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकाराच्या नंतर हा चौकार. ग्रेट ग्रेट बॅटिंग सुरेश वरती आक्रमण होत असताना. आक्रमक फटकेबाजी केली जाते सुरेश. नेक्स्ट बॉल अजून एक क्लासिकल शॉट आहे, ब्युटिफुल टायमिंग. हा देखील चेंडू पॉइंटला बीट करून मॉडेल यांच्या बाहेर. काय दरम्यान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीय कॉपी बॉक्स स्टाईल ना, जणू का लेदर क्रिकेट आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग, फॅन्टास्टिक शॉट, ब्युटिफुल शब्द दरम्यान पुरे आहेत. अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीय. क्लास, क्रिकेटचा क्लास दाखवत असताना व्हेरी गुड बॅटिंग. स्कोर बोर्ड वेगानं पुढे चाललाय, 27. नेक्स्ट बॉल यावेळेचा आताचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. बन्नाट वेगानं होता तर अंतिम चेंडू येत नाही असताना डॉट बॉल. षटका दरम्यानची संपली. दोन घाई करायची प्लीज, सर्वांनी एकत्र येऊ नका. फक्त बॉलरना बॉलिंग मार्क वरती यायचं आहे, बाकी फिल्डरना अजिबात एकत्र यायचं नाही. या गोष्टीची नोंद घ्यावी. स्ट्रिक्टली सूचना आयोजकांच्या माध्यमातून येते, फक्त बॉलरना तिथे बॉलिंग मार्क वरती यायचं आहे, बाकी तिथे कोणीही जमायचं नाही प्लीज. बघा सामना पेंडिंग राहिला तर डायरेक्टली अंतिम दिवशी पुन्हा मध्ये संधी नाहीये. 11 किंवा 12 तारखेला तुम्हाला दरम्यान सामना खेळायला नक्कीच खेळण्यासाठी यावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्यावी, म्हणून जिम्मेदारी तुमची आहे. जर तुम्ही वेळेत खेळले तर आजचा तर शेड्यूल कम्प्लीट करता येईल. जर तुम्ही वेळ घेतला तर 11 किंवा 12 तारखेला तुम्हाला सामना खेळायला मिळणार आहे. त्याच्या अगोदर सामना तुमचा नसेल. या सूचना आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत. स्कोर मगाशी सांगितलं 27 आहे, पुन्हा नक्की सांगतोय की 27 धावा स्कोर बरोबर देत. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली, बाकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता.
तिथे पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत, फिल्डिंग तर चांगली झाली आहे. जरा शैलेश आपण आपला सनग्लास काढून ठेवा, तो जास्त रिफ्लेक्शन होतोय. जरा द्या आपण अंपायर कडे. शैलेश गॉगल तुमचा खूप त्याचा त्रास होतोय. गॉगल गॉगल सनग्लास तुमचा जो आहे कॅपच्या वरती, हा तो जरा आपण अंपायर कडे द्या, जेणेकरून त्याचं रिफ्लेक्शन भरपूर होतोय जेव्हा तुम्ही बॅटिंग साठी येता. त्याच्यामध्ये गुड लक आहे का? ओके. यावेळेस हा फटका जबरदस्त आहे. रोपी चेंडू ऑन साइड ला डीप मध्ये फिल्डरला बीट करून पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धनादन हा षटकार. ग्रेट ग्रेट शॉट. काय फटका होता. अक्षय रिपे नक्कीच तुम्हाला टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ग्रेट ग्रेट शॉट. व्हेरी गुड कॅमेरामॅन. आमच्या नक्कीच कॅमेरामॅन देखील तेवढेच काळजीपूर्वक चेंडू कव्हर करत असताना शेवटच्या मोमेंट पर्यंत नक्कीच अक्षय रिपे टेनिस क्रिकेट डॉट इन आहे. इथे नक्कीच तुम्हाला टेलिकास्ट चांगलंच पाहायला मिळेल. त्या दरम्यानचा हा चेंडू चांगला कमबॅक लगेचच केला सिक्सर्सच्या नंतर. बॉलर ना नेक्स्ट बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. अपील अपील तर आपल्याला मात्र दरम्यान स्ट्रॉंग पाहायला मिळते. अंपायर च बघूया निर्णय आपल्यापर्यंत काय येणार आहे. स्ट्रॉंग अपील तर होती. सर निर्णय आपण अंपायर जे का असेल थोडस लवकर घ्या, जेणेकरून नियम सगळ्या सारखेच आहेत. जो काय वेळ आहे त्याच वेळामध्ये आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. या सूचना आयोजकांच्या आहेत, आमच्या काही सूचना नाही आहेत. ज्या सूचना आयोजक करतात त्या सूचना आम्ही या दरम्यान तुमच्यापर्यंत पोहोचवतो, खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. चला आपण मॅचला सुरुवात करा प्लीज. स्कोर 34-34 बर. थर्ड ओव्हर मार्गस्थ असताना समीत आहेत बॉलिंग मार्क वरती, जे टीमच्या कॅप्टन ने गेलेत. नेक्स्ट बॉल यावेळीचा हा देखील फटका तर सुंदर खेळाले चेंडू भरपूर उंच गेलाय. आता या दरम्यान तिथं फिल्डर उपस्थित आहे, चूक होणार नाही. परतावं लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. अप्रतिम झेल तिथं पकडला. अभी ना अभिजित ग्रेट कॅच. फलंदाज बाद चला न्यू बॅटर आपण लवकर प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल आलेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंज करण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा एकदा आवेज केलं. मी सामिंग शॉट फिल्डर आहे जेलच्या खाली. बॅक टू बॅक विकेट चे बटन. वन मोर विकेट डाऊन. धक्के पे धक्का अजून एक धक्का. कुणाल देखील स्वस्त मध्ये बाजूला शून्यावरती.
निलेश मात्र सुंदर जेल तिथे पकड़ नवीन बैटर लवकर यायचे मैदानाच्या मध्ये प्लीज घाई करा न्यू बैटर स्कोर 34 34 है 34 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत चला ओवर कंप्लीट झालेली आहे फील्डिंग लावून घ्या मैच का सुरुवात करा प्लीज घाई करा अजून दोन मैच आपल्याला कुठल्याही परिस्थिती मध्ये कवर करायचे आहेत रमेश पवार बॉलिंग मार्क होईल चला घाई करा प्लीज घाई करायची आपल्याला घाई करायची प्लीज त्वरा करा घाई करा प्लीज पवारचा पहिला चेंडू फुल टॉस होता ड्राइव्ह करत असताना शैलेश तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत चांगली फिल्डिंग झाली एका डावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे स्कोर 35 35 धावा आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात आजचा स्पर्धेचा पहिला दिवस होता सुंदर क्रिकेट टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची ही स्पर्धा पाहायला मिळते सिंहगड रूट प्रीमियर लीग सहा दिग्न दर्जेदार क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो सीजन 2 मध्ये आपण आहोत नेपथ्यम ही क्रिकेट टूर्नामेंट प्लेसमेंट सुंदर आहे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न थोडीशा दरम्यान खराब फिल्डिंग तिथे झाली आहे फिल्डर उपस्थित आहेत चेंडूच्या दरम्यान उचलून फेक करेपर्यंत 10 विकेट मिळणार आहे फक्त एक सिंगल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे स्कोर 36 36 धावा स्कोर बरोबर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच युट्यूब वरती हा टेलिकास्ट पाहायला मिळेल चार ऑफिशियल कॅमेरामॅन ही स्पर्धा नक्कीच कव्हर करत असताना त्यांचं देखील भरपूर आडवक आहे आणि सुंदर आपल्याला नक्कीच मॅनेजमेंट आमचे मित्र आमचे बंधू नक्कीच रोनबो करंज नक्कीच यांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी अकोट पासा होता फटका आहेत खेळत मी सामिंग शॉट शैलेश विकेट महत्वाची ती मात्र इथं कॅरी करत असताना परतावा लागेल शैलेशला मैदानाच्या बाहेर अजून एक धक्का लागत असताना आता मात्र सचिन मुळे युवा मंच हा संघ थोडासा बाकफुटला या मॅच मध्ये करेक्शन आहे की आपण बघतोय दरम्यान सचिन मोरे युवा मंचा संघ पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना आतापर्यंत नक्कीच हमी होत असताना भरपूर सुंदर आणि आपल्याला चांगली बॉलिंग पाहायला मिळते चेतन चेतन आले चला चला घाई करा प्लीज खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आपण लवकरात लवकर आपल्याला आपली फिल्डिंग लावून घ्यायचे नेक्स्ट बॉल दरम्यान सात चेंडू भरपूर सुंदर आहे चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग आतापर्यंत भरपूर सुंदर केली या विकेटचा जर विचार केला तर विकेट देखील आतापर्यंत बघतो आपण खेळाडू बाद झालेत 5 खेळाडू बाद आहेत हा दरम्यान या मॅच मध्ये 5 विकेट गमावले नेक्स्ट बॉल
दरम्यानचा हा चेंडू चांगला फुलवर लेनचा होता. अँड्रेसचा हा फटका तिकडे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली मध्ये त्याचा जास्त काही नुकसान होणार नाहीये. सचिन बोमोरे युवा मंच या टीमला स्कोर बोर्ड एक ना जाते पुढे स्कोर जाऊन पोहोचल 37-37 आकड्यावरती. आपल्याला धावपलक पाहायला मिळतो 37-37 धावा धावपलकावरती आहेत. षटका दरम्यान मार्गस्थ असताना बघतो आपण चौथं षटक. शंजय फेस आहे फटका द्रावेत खेळले तिकडे फिल्डर मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार गुड शॉट. चार ओव्हरचा खेळ संपला. चार ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 43 धावा. चला आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. लगेच जर्सी क्रमांक जे 100 घातलेले आहेत ते नक्कीच बघतो आपण. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि नक्कीच त्या सर्वांचं मागाशी आपण बघितल्या. दरम्यान बाळासाहेबांची काय बॉलिंग झाली होती शेवटच्या चेंडूवरती नक्कीच थोडीसा सुका नक्कीच सुकेदा चेंडू त्याने हाताळला त्याच्यावरती सिक्स आला त्यांचा. आता मात्र बड्डे वेगळाच आहे. तो चेंडू जर चांगला हाताळला असता तर नक्की चेंडू आपण भरपूर गेला असता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कीपर बीट झाले. बोनस धावा मिळतील. बोनस मिळणार आहे. इथं बघतो आपण चेंडूने बॅटचा संपर्क नक्की झाला. कीपर कडनं झाली आहे चूक आणि नशिबाच्या मिळत आहेत धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे स्कोर जाऊन पोहोचला 47 धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळ असा आहे की तिथे दरम्यान तुम्हाला धावा लेग पायच्या येतात बाईच्या येत आहेत नशिबाच्या काय येतात त्या मात्र महत्वाच्या असतात. नेक्स्ट बॉल सज्ज बॉलर फुल टॉस आहे फक्त दिशा दिली. स्लॉग चिपचा हा फटका आहे. बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंग आता मध्ये करत सारा चेतन जो सातव्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे स्कोर 51 चांगला स्कोर आहे. 51 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पाचव्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना नेक्स्ट बॉल तुषार हलिका प्रश्न शॉट खेळायचा होता मात्र फटका हवेत खेळले. फिल्डिंग सुंदर झाली आहे. फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे. रमेश पवार तिथे नक्कीच उपस्थित होते. धाव मिळणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर 52 52 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटका दरम्यानच मार्गस्थ असताना 5वा पहिला दिवस आजचा आपल्याला पाहायला मिळतो सिंहगड रोड प्रीमियर लीगचा. नेक्स्ट बॉल फुल टॉस ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेनं खेळले. तिथे मिड आपला फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. पवारकडनं दावीत मिळणार एक फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे 53 धावा धावपुस्तकावरती आदरमान आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल आदरमान पुन्हा एकदा बघतो आपण. फुल टॉस होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरना. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही. अंपायरचा 22 इशारा आपल्यापर्यंत येत असताना एखाद्या विषय मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर जाऊन पोहोचला आहे.
54 आहे आकड्यावरती, 54 इन अ बोट, पाचवं षटक आहे तुषारचं. अशा नंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी असणार आहे. या पुढची मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच रेडी राहायचं आहे. टॉस आपण करणार आहोत. मुकुटप्पाचा चेंडू बाफला जाऊन खटकण्याचा प्रयत्न होता. तिथे टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर सुंदर झाली आहे. धाव मात्र फक्त इतना एकच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोर 55 झालाय. स्कोर बोर्ड वरती 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 वर्षाखेरीज 55. तुषार अनमगर स्पोर्ट्स क्लब आणि नक्कीच सचिन भाऊ मोरे युवा मंच असा सामना असणार आहे. म्हणजे सचिन भाऊ मोरे युवा मंचच्या टीमला लगेचच पुढची देखील मॅच खेळायची. म्हणजे सामना संपल्याच्या नंतरच टॉस होणार आहे. आज ए ग्रुप मधून आपण सामना एन्जॉय करतोय. उद्या ग्रुप बी आय थिंक असेल. यावेळचा फटका हवेत खेळत मी सामिंग शॉट. फिल्डर जज करतायत. भरपूर दूरवर आले. जजमेंट चुकलाय. या असत गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा चेंडू हवेत होतो नक्कीच तेव्हा नक्कीच जज करून जजमेंट करून झेल पकडणं. जेव्हा जेव्हा चेंडू हवेत भरपूर उशीर असतो एवढं सोपं असं जजमेंट करणं. दोन धावेत अजून मिळतील. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 आकड्यावरती. अंतिम षटकामध्ये बॉलर रमेश आलेत बॉलिंग मार्क वरती. सन्मान्य दिनेश चौधरी मेडिकल असोसिएशनचे नक्की जे सभासद आहेत त्यांचं नक्की सहर्ष स्वागत आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आपल्याला विनंती आपण देखील या व्यासपीठावरती दिनेशजी चौधरी जे मेडिकल असोसिएशनचे सभासद देखील आहेत त्यांचं देखील मात्र सेगर रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. साईज फार्मरचे आपण बघतोय ते बिग सपोर्टर देखील आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका चांगला आहे. भरपूर सुंदर टायमिंग देखील आहे. पाठवला चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. लॉंग 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 बिग वे बिग इट सिक्सर. चेंडू तर आहे. अंपायर कडे नक्कीच तो आपण चेंडू द्यायचा लगेचच. शिवाजी गदाते साहेब देखील उपस्थित आहेत. त्याच्यानंतर साई शर्माचे नक्कीच ऑनर आहेत. गणेशजी जाधव त्यांचं देखील मनापासून आभार आहे. शिवाजी गदाते त्यांचं देखील मनापासून आभार आहे. नक्कीच साई शर्माच्या बघतो आपण पुरस्कार देखील आहे. सर्व पुरस्कारांचं मनानक्कीच आम्ही सकाळीच आभार व्यक्त केलं कारण का पुरस्कार ते खूप महत्वाचे असतात. जसं बघतो आपण इंडियन प्रीमियर लीग साठी जसे ऑनर भरपूर इम्पॉर्टंट आहेत तसे नक्की संघ माळक खास करून सेगर रोड प्रीमियर लीग साठी भरपूर महत्वाचे होते. तर सर्व नक्की त्या दरम्यान संघ माळकांचे मनापासून आभार. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू होता. फुलदारेचा कोटून काढला. फटकाला आपला शॉट खेळायचा होता. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूला एका चाक्षेने उचलून फ्री केलाय. एकापेक्षा जास्त इथं धाव मिळणार नाही. या सिंगलला जाव मिळते. सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोर 68 68 धावा धावपलकाप्रती आपल्याला पाहिलं. तर चेंडू अजूनही दरम्यान षटकातील एक चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॉल हा देखील भरपूर चांगला चेंडू बघतो. बॉलर खेळले तेवढी चांगल्या दरम्यान बॉलर थ्रू मध्ये आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली.
रमेश कडे एकूण षटका दरम्यान संपली सहा सहावर चा गेम संपला सहावर अखेरीस पहिला इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या अमित मनल सेट केली आहे सहावर अखेरीस 69 चे टार्गेट आहे दरम्यान या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी सचिन भाऊ मोरे युवा मंच या टीमला हा सामना जिंकण्यासाठी मात्र टार्गेट असणार आहे 69 च चला वेळ नाही घेत आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची मॅचला सुरुवात करायची आणि मॅचला जेव्हा सुरुवातील कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपण नक्कीच थोडासा बदल करणार आहोत मनीष पाडील असतील कॉम बॉक्स मधून नक्कीच तुमच्यासोबत जोडले जातील. आजचा हा पहिला दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त नक्कीच स्पर्धेचं आयोजन. गतवर्षी देखील आपल्याला स्पर्धा ही पाहायला मिळाली सेगर रोपी मिल लीग आणि या देखील वर्षामध्ये बघतो आपण या स्पर्धेचं देखण दर्जेदार अप्रतिम सुसज्ज असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चांगली मॅनेजमेंट बघा नक्कीच ही जी इनिंग होती ती वेळेत समाप्त झालेली आहे. मग पुढच्या इनिंग मध्ये मनीष पाटील सर आपण देखील थोडीशी काळजी घ्या जेणेकरून हे देखील इनिंग आपण वेळेत कारण का मागचा सामना जो होता तो दीड तास जो नक्कीच चालला होता म्हणून अशा जर वेळात जास्त जर गेला तर आपल्याला मात्र पूर्ण मॅच कम्प्लीट करता येणार नाही कारण का वेळ देखील आपल्याला जो काय दिलाय त्याच वेळेत आपल्याला दरम्यान ग्राउंड मोकळा करून द्यायचा आहे. चला बॅटिंग करण्यासाठी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय प्लीज घाई करा जास्त आपल्याला नक्कीच वेळ घ्यायचं नाहीये प्लीज प्लीज धन्यवाद राहुलजी. आपल्या कुशल वक्तृत्वाच्या आधारावर तुम्ही 30 मिनिटांमध्ये पहिला डाव समाप्त केलेला आहे. खेळाडूंनी देखील तुमच्या ऊर्जेला मान्य केले आणि 30 मिनिटांमध्ये पहिला डाव संपलेला आहे. जाऊया आपण आता पुढच्या डावाकडे. 36 बॉल्समध्ये 69 धावांची गरज आहे. मी मनीष पाटील भाईंदर सर्व क्रीडा रसिकांचं सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहे. क्वालिटी क्रिकेट सकाळपासून तुम्ही आम्ही सर्व एन्जॉय करत आहोत आणि मागचा सामना तर खरंच लक्षात राहिलेला ठरतोय कारण एका बॉलमध्ये 6 ची गरज असताना काय आशिषने तो उत्तुंग षटकार ठोकला आणि सामन्यावर आपल्या संघाचं नाव कोरलं. तर आता देखील तसाच सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील ते म्हणजेच सायस फार्मा रायडर्स विपक्ष सचिन भाऊ मोरे युवा प्रतिष्ठान या दोन संघाच्या दरम्यान तुम्हाला सामना पाहायला मिळेल आणि सायस फार्मा रायडर्स या संघाने फलंदाजी करताना 9 धावा बनवल्या. 10 फलकावर 68 धावा आणि जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. माझ्यासोबत पुण्यातला एक बुलंद आवाज विनोदजी राजे हे देखील आमचा कमेंट्री बॉक्स शेअर करतात त्यांचा देखील आम्ही करतोय आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये सहज स्वागत. विनोद आता कसं वाटतंय बघा या पहिल्या नियोजनामध्ये देखील तुम्ही खेळला होतात तुम्ही देखील समालोचन केलं होतात तर सिंहगड रोड प्रीमियर लीग बद्दल काय सांगा विनोदजी. धन्यवाद मनीष सर. सिंहगड प्रीमियर लीग अगोदर मी आयोजकांचं कौतुक करेल कारण पर्वती आणि खडकवासला मतदारसंघातील अनेक खेळाडू आहेत ज्यांना जे व्यासपीठ मिळत नव्हतं ते या सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या दरम्यान सर्व खेळाडूंना मिळाला आणि परफॉर्म करत एक चांगला खेळ करत अनेक पर्वती आणि खडकवासलामधील खेळाडू या ठिकाणी तयार होत आहेत आणि ही स्पर्धा अगदी दुसऱ्या वर्षामध्ये देखील यशस्वीरित्या पदार्पण करते. एक चांगली स्पर्धा सर्व खेळाडूंना एन्जॉय करायला मिळते आणि एक चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन या आयोजकांनी केलं अगदी स्टेडियमचा लुक या स्पर्धेला मिळतो त्याबद्दल मी प्रथमतः आयोजकांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देईल. नक्कीच विनोद आणि हे सर्व जोपासलं जाते कारण जेव्हा तुम्ही पहिलं पर्व यशस्वी केलेलं असते प्रेक्षकांच्या देखील अशा अपेक्षा उंचावलेल्या असतात आणि त्याहून चांगलं तुम्हाला करावं लागतं आणि मला असं वाटतं की त्याहून दुप्पटीने चांगलं केलेलं आहे. आयोजन कमिटीने आयोजन कमिटीचं कौतुक करायला हवं. रोहनजी करंजकर असतील त्यानंतर मनोजजी मांजरे असतील सर्व मित्रमंडळी ज्यांनी मात्र खूप अथक परिश्रम घेतले आणि या परिश्रमाच्या आधारावर ही दैदिप्यमान स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांना एन्जॉय करायला मिळते. चला 4:25 झालेले आहे. तुमच्याकडे 30 मिनिटाचा कालावधी असणार आहे आणि ही अधिकृत माहिती आम्ही कमिटी मेंबरच्या वतीने तुम्हापर्यंत पोहोचवतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी शैलेश निवंगुडे ऍज एक्सपेक्टेड ऍज ऑलवेज लीड करताना तुम्हाला पाहायला मिळतील या दुसऱ्या डावामध्ये विथ द बॉल आणि स्ट्राईकवर बॅटर असेल अभि आणि महेश हे दोन बॅटर्स तुम्हाला सुरुवात करताना पाहायला मिळतील सचिन भाऊ मोरे या संघाकडून.
सचिन बाबू मोरे युवा मंच हा संघ सकाळपासून स्ट्रगल करताना तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. अजूनही त्यांना खातं उघडायचं आहे, बघूया ते खातं या मॅचच्या माध्यमातून उघडलं जाईल का. कारण आता दोन्ही संघ एक एक वेळा पराभूत झालेले असताना मात्र आता दोन्ही संघाला जिंकायचं आहे. तर पाहूया तो संघ कुठला असेल. शैलेश निवंगडे सुरुवात करतील या डावाची विथ द बॉल आणि स्ट्राईक वर असेल बॅटर अभि पटला करायचा 69 धावांचा. ऑल द बेस्ट, शो युअर गुड गेम. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले ओव्हर असणार आहे, त्याचमुळे तो ऍडव्हान्टेज बॅटर्सला असू शकेल. पाहूया त्या ऍडव्हान्टेजचा फायदा आपल्या संघासाठी उचलला जाईल का. बॅटर अभि आणि महेश कडून बॉलर तयार. अभि फ्रॉम द बॉडी स्टेअर करायचं होतं, बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला. त्या ठिकाणी थ्रो तर केला जातोय, चुकीचा थ्रो आहे. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, कारण सुरुवातीलाच काही काही गडबड करण्याची गरज नाहीये असंच कुठेतरी मनात आणलंय अभि आणि महेशनं. आणि त्याचमुळे ही धाव पूर्ण केली जाऊ शकली असती, पण मात्र तरी देखील एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबतायत. एका धावेची वाट धावसंख्या जाते एक ने. बघा प्रत्येक षटकामध्ये आता तुम्हाला 11 ते 12 धावागतीने खेळताना 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स तर खेचावेच लागतील. वाहूया तशा पद्धतीने फलंदाजी होते का, कारण शैलेश निवंगडे याने गेल्या सामन्यामध्ये पहिले षटक दर्जेदार हाताळलं होतं. यावेळेस बॅटन पॅड मधला बॉल लॉफ्ट करायचा होता, आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल गलीला. क्षेत्ररक्षक इनफील्डच्या आतमध्ये तैनात आहे. एक धाव तर नक्कीच मिळेल. एका तरी चिवाड धावसंख्ये जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय धडधाकट शरीर यष्टीचा. मकरंद टिकोणे हे देखील एक दर्जेदार यष्टीरक्षक आहेत. बघा शरीर यष्टी जरी भरभक्कम असते, तुमच्याकडे मात्र ती इच्छाशक्ती असायला हवी आणि ती इच्छाशक्ती मकरंद यांच्याकडे पाहायला मिळते. त्याचमुळे मात्र जबरदस्त यष्टीरक्षण सकाळपासून मकरंद यांचं पाहायला मिळेल. शैलेश निवंगडे राउंड विकेट. क्या बात आहे, पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइड ला स्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता. विथ द पेस खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शैलेश निवंगडे यांचं वय देखील 40 वर्षाहून जास्त आहे, तरी देखील मात्र वय काय आहे त्याचा विचार न करता माझा खेळ काय आहे त्यावर जास्तीत जास्त शैलेश निवंगडे भर देतात. आणि त्याचमुळे अष्टपैलू खेळ प्रत्येक स्पर्धेच्या दरम्यान शैलेश निवंगडे यांचा पाहायला मिळते. या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतात अभि आणि महेश. आतापर्यंत बॉल फेकून झाले 3 धावसंख्या 2. सचिन भाऊ मोरे युवा मंच या संघाची धावसंख्या आहे. पटलाक करायचा 69 शैलेश राउंड विकेट. हाफ ट्रॅकर आहे, हुक केलाय, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल फाइन लेग सीमारेषा पार, मिळतील धावा 4. जबरदस्त दर्जेदार चौकार. जर तुम्ही बॅटरला बोट दिलं तर तुमचा तो हात पकडणार आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि त्या स्ट्रोक साठी जागा देखील बनवली होती शफल होऊन खेळताना. आणि रेंज मध्ये आल्या बॉलला फाइन लेग सीमारेषाच्या पलीकडे गेले. 4 बॉल्स फेकून झालेत आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावपळ धावा आहेत 6 धावा. टीम सचिन भाऊ मोरे युवा मंच खूप चांगलं चोख प्रतिउत्तर दिलं जाते आणि अपेक्षित होतं तसं प्रतिउत्तर. कारण म्हणतात ना की जखमी वाघ हा खूप जास्त खतरनाक असतो आणि एकदा पराभूत झाल्यानंतर मात्र जिंकायचंच आहे तोच प्रयत्न पाहायला मिळेल. आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल गलीला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला. एकदा मिळेल. एखादा विचिबाट धावसंख्ये जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधला. खूप चांगल्या पद्धतीने सावध पवित्रा या ठिकाणी बॅटरच्या वतीने घेतला जातोय. कारण त्यांना ठाऊक आहे जर खेळपट्टीवर थांबलो तर आपण जास्तीत जास्त धावा बनवू शकतो. म्हणतात ना की बचेंगे तो और भी लढेंगे. आणि त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये कुठलीच घाई गडबड न करता धावफलक हलता ठेवण्याचं काम, प्रत्येक बॉलवर धावा घेण्याचं काम या ठिकाणी बॅटर्स अभि आणि महेश करत आहेत. शेवटचा बॉल शैलेश निवंगडे अजूनही विकेटच्या शोधात आहे, पण तो शोध मात्र अजूनही पूर्ण झाला नाहीये. पण तरी देखील एक चांगल्या पद्धतीने अडवण्याचं काम फलंदाजांना शैलेश करतोय. यावेळेस हा कॅच महत्वाचा आहे. एन्जॉयमेंट बघा तुम्हाला पाहायला मिळते शैलेश निवंगडेची आणि खरं त्याचसाठी ते प्रसिद्ध आहे. पहिला धक्का बसतोय टीम सचिन भाऊ मोरे युवा मंचाला. धाव संख्या 7 असताना पहिल्या षटकाची समाप्ती, विकेट डाऊन. चला जवळ येण्याची गरज नाही असं मला वाटते, कारण आता 5 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन बॉलर लगेच पाठवून द्या, कारण वेळेबद्दल आम्ही वारंवार तुम्हाला सहकार्य करण्याची विनंती करू, कारण ते आमचं काम आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मकरंद. सॉरी, नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर असेल. अजून कोण येईल बॉलिंग मध्ये तो देखील प्रश्न तमामा सर्वांसमोर आहे. पुणे नगरीमध्ये आपण आलो होतो आणि एक दर्जेदार क्रिकेट पुण्यामध्ये नेहमीच खेळलं जाते आणि या 1-2 वर्षामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा पुणेमध्ये खेळल्या जातात, कारण वेगवेगळ्या असोसिएशन झाल्या, वेगवेगळ्या लीग स्टेजेसच्या तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते आणि त्याचमुळे खेळाडूंना देखील वाव मिळतोय आणि खेळाडू देखील तारांकित होत आहेत, अधोरेखित होत आहेत, त्यांना देखील एक चांगली प्रसिद्धी मिळते. आणि मुख्यत्वे युट्यूब टेलिकास्टिंगचं देखील कौतुक करायला हवं, जे वेगवेगळे युट्यूब टेलिकास्टर आहेत ते देखील या खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. आणि ही स्पर्धा तुम्ही tennisicket.inच्या वतीनं घर बसल्या पाहताय, एन्जॉय करतायत. आणि गौरव सामंत स्वतः या ठिकाणी आवर्जून या स्पर्धेला हँडल करतात. कालच कलंगूट प्रीमियर लीग वरून गोव्यावरून ते डायरेक्ट घरी न जाता
या ठिकाणी झालेले, यालाच म्हणतात कामाप्रती प्रेम. आणि आयोजकांना जो शब्द दिलाय तो शब्द पाळणं म्हणजेच टेनिस क्रिकेट डॉट इन. धावसंख्या 7, बॉल तयार. ऑन साइडला स्लॉग स्वीप, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल डी स्क्वेअर लेग सी मारे शपार, मिळतील धावा 4, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलकावर धावा आहेत 11 धावा. क्वालिटी स्ट्रोक अभिच्या बॅट मधून आलेले आहे. ज्याचा फरका और खेल दिया या तत्वावर त्याने खेळले आणि कुठेतरी खूप चांगला दर्जेदार स्ट्रोक स्लॉग स्वीपचा बॅटर अभिच्या बॅट मधून आला. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर. यावेळेस व्यवस्थित कनेक्शन बॅट अँड बॉलचं झालं. ऑन दी टोज येऊन स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. दरम्यान एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. शैलेश बॉलवर पोहोचला होता. थ्रो करण्याअगोदर त्यांनी पाहिलं की रिस्क आहे कारण बॅकअप रेडी नव्हता आणि त्याचमुळे मला थ्रो न करता बॉल हातात ठेवलाय. या गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंगावरून खूप महत्वाचं. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता आपल्या संघाचा तोटा होणार नाही हाच प्रयत्न तुम्हाला नेहमीच करायचा असतो. या ठिकाणी विजन क्रिकेट अकॅडमीचे सर्व आमचे खेळाडू जे भविष्यामध्ये चांगला खेळ करणार कदाचित तुम्हाला पाहायला मिळतील आता प्रॅक्टिस सेशन साठी येणार आहेत. ऑन साइडला स्ट्रोक साठी जागा बनवली. बॉल जात शॉर्ट थर्डमॅनला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कुणाल डोळस यांच्या वतीने ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. बघा खूप महत्वाचं आहे. तुम्हाला खूप जास्त क्विक राहावं लागतं जेव्हा तुम्ही शॉर्ट फाईन लेग गली आणि शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असता आणि ती क्विक फिल्डिंग पाहायला मिळाली कुणालच्या वतीनं. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा वाचवल्यात. कदाचित खूप अशक्य असा प्रयत्न होता. धावसंख्या 13. या ठिकाणी अपील तर केली गेलेली आहे पंचांकडे कॉट बिहाइंडची. त्या ठिकाणी मात्र अपील उत्साह खूप जास्त पाहायला मिळतोय पण त्या ठिकाणी मात्र पंच तटस्थ आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. या गोष्टी दखल प्लीज आपण घ्यायची. आयोजकांचा पुकार या ठिकाणी येतोय. पंचांचा अधिकृत इशारा आहे नॉट आउट सो नॉट आउट ऑर एल्स तुम्हाला पेनल्टी लावली जाऊ शकेल. प्लीज 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 कोऑपरेट कोऑपरेट. चला धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते पुढे. सॉरी माफ करा धावणे काढले. डॉट बॉलच्या हाताळणी केली गेली. धावसंख्या 13 झाले. बघा पाठलाग करायचा होता 69 धावांचा आणि 69 धावांपैकी 13 धावा धावफलकावर लावल्या. जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची गरज आहे. 56 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत या सेकंड ओव्हर मधले 4 बॉल्स डिलिव्हर करून झाले. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच अभि मयूर हा नवीन फलंदाज. तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय फ्रॉम द विकेट. खूप चांगल्या पद्धतीने मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल जाईल लॉंग ऑफला. बॉलला कॅरी करून थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावांची वाढ आणि 2 धावांच्या वाढीने धावफलकावर धावा आहेत 15 धावा. 5 बॉल्स डिलिव्हर करून झाल्यात. बऱ्यापैकी अडवलंय सचिन भाऊ मोरे युवा मंच या संघाचा शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. आणि स्ट्राईकवर अभि. अभि जोपर्यंत खेळपट्टीवर आहे आपण म्हणू शकतोय की तो 69 धावांचा पाठलाग करू शकतोय. तसा खेळ त्याचा आतापर्यंत पाहायला मिळालेला. हा असेल व्हाईट बॉल. 1 धाव बोनच्या स्वरूपात मिळणार आहे. सचिन भाऊ मोरे युवा मंच या संघाला एकतवीची पड. धावसंख्या पोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड स्टील 1 मोर डिलिव्हरी इज रिमेनिंग टू प्ले ऑफ दिस सेकंड ओव्हर राउंड विकेट. यावेळेस मात्र उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का बसतो सचिन भाऊ मोरे या संघाला. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 16. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचंय. कुठलाच ब्रेक नसणार आहे या गोष्टीची देखील दखल घ्यायची. आयोजक मात्र या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्येच आहेत आणि वारंवार त्या सूचना करत आहेत की नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. 16 धावा जिंकण्यासाठी आता 53 धावांची गरज असतील. बॉल शिल्लक असेल 24 बॉल्स 53 धावांची गरज. चला नो टीम मिटिंग ओनली गेम या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आपण पाहताय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचंय. नवीन बॉलर पुन्हा एकदा शैलेश निवंगुणे येत आहेत ते स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. बघा ऑप्शन्स तुमच्याकडे खूप असतात पण म्हणतात ना की योग्य तो पर्याय तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकत असतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शैलेश निवंगुणेला वापरलं जाते. पण आता अभि
जो सेट बैटर होता तो मैदानाच्या बाहेर गेलेला आहे, ज्याने 13 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि आता दोन फ्रेश बैटर्स मैदानाच्या आत असतील, मयूर आणि अक्षय हे दोन बैटर्स आता फ्रेश असणार आहे, ज्यांना मात्र खेळपट्टीचा या धावामध्ये अंदाज नाही आलाय, त्याचमुळे कदाचित थोडा वेळ घेतला जाऊ शकेल धावा बनवण्यासाठी, पण मात्र वेळ कमी आहे हे देखील महत्वाचं आहे, कारण 24 बॉल्स मध्ये आता विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 53 धावांची, 13 धावगतीने धावांचा पाठलाग करावा लागेल, यानंतर सचिन भाऊ मोरे युवा मंच या संघाला स्ट्राइक वर बैटर तुम्हाला पाहायला मिळतोय, मयूर पुन्हा एकदा सफल झाले ऑन साइड ला, बॉल टर्न केले बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डीप मधून फील्ड करेपर्यंत एक धाव मिळते, एखाद्या बिचवाड धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावर 17 रन्स, म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे आणि सिंगल्स डबल्स ही लाईफ लाईन आहे क्रिकेटची, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या डबामध्ये खेळत असता आणि धावसंख्या खूप जास्त तुम्हाला चेस डाऊन करायची असते त्याच वेळेस मात्र सिंगल्स डबल्स वर प्राधान्य न देता तुम्हाला 4 आणि 6 वर लक्ष घालावं लागेल, पण पाहूया त्या ठिकाणी तो लक्ष अजूनपर्यंत घातलं गेलं, अभिला जर वगळलं तर बाकी फलंदाजांनी मात्र आतापर्यंत निराश केलेली आहे, स्ट्राईक वर बॅटर असेल तो म्हणजे आता अक्षय, चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन, टायमिंग जुळलं नाही, ऑन साइड ला क्रॉस बॅटिंग स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, एक संधी मिळाली होती एक चांगल्या धावा गोळा करण्याची, पण मात्र त्या संधीचा व्यवस्थित वापर न करता आलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालं तर शॉर्ट थर्डमॅनचा पुढे आलाय, दरम्यान बॉल अडवेपर्यंत धावण्याचा प्रयत्न केला गेला नाही, डॉट बॉलची हाताळणी त्या ठिकाणी केली जाते, धावसंख्या थांबले 17 वर, शैलेश निवगुडे मिडियम पेस देखील खूप चांगला बॉल हाताळतात आणि अधूनमधून आउटकटर देखील पाहायला मिळतोय, फुल टॉस बॉल आहे, क्रॉस बॅटेड स्ट्रोक प्रॉमिसिंग नाही आहे, बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजन मध्ये अति काही संकटात नाही, म्हणून तुम्ही जेव्हा आउटफील्ड मध्ये असता तेव्हा मात्र बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवणं गरजेचं असते, या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, धावाची साठी मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली, दरम्यान एकदा तो पूर्ण केले, जर एकदा मोली धावसंख्या 18 आहे आणि आता दुसऱ्या धावेसाठी म्हणजे दुसरी धाव घेताना धावाच्या स्वरूपात बाद झालाय की नाही झालाय यासाठी आता आपण तिसरे पंच आपण टीव्ही रूम मध्ये बोलवत आहोत, घेऊया का छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो, क्या बात आहे, या ठिकाणी खूप चांगलं क्रिस्टल क्लिअर नेटवर्क, बघा 2014 ला जो सिम्बॉल होता तो 2022 मध्ये आता ट्रेडमार्क बनलेला आहे, पंचाच्या वतीनं ओ यू टी आउट फलंदाज बाद, आता ही एकच धाव गृहग्राहित धरलेली आहे, धावसंख्या झालेली आहे 18 आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, 18 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, शैलेश निवंगडे पुन्हा एकदा तो जल्लोष करताना पाहायला मिळतात, एज युजुअल एज एक्सपेक्टेड एज ऑलवेज, 3 फलंदाज बाद धावसंख्या 18, चला नवीन फलंदाज मैदानात मध्ये इन झाला पाहिजे, कारण आता मात्र या शेवटच्या क्षणांमध्ये मात्र वारंवार तुम्हाला घाई करण्यासाठी आम्हाला सांगावं लागते, कारण अकॅडमीचे सर्व मेंबर्स तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळतील, धावसंख्या 18 झालेली आहे, अजूनही धावा खूप जास्त गोळा करायच्या आहेत, जवळपास 51 धावा गोळा करायच्या आहेत या षटकामध्ये, आपण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, 3 बॉल्स हाताळले शैलेश निवंगडेने आणि धावाची ज्या स्वरूपात एक सांघिक यश देखील या षटकामध्ये मिळते टीम सायास फार्मा रायडर्सला, चला जास्त वेळ घेऊ नका अशी नम्रतेची विनंती आम्ही वारंवार करतोय, कारण वेळ आणि खेळ महत्वाचा आहे, एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं खेळायचं आहे, यानंतर विजन क्रिकेट अकॅडमीच्या बाल खेळाडूंना देखील आम्हाला संधी द्यायची आहे, त्याचवेळे घाई बॉडीला रोटेट केलं ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक पूल करायचा होता, कनेक्शन बॅट आणि बॉलचा होऊ शकत नाहीये, जबरदस्त पेस जनरेट केला, टर्फ विकेट आहे आणि टर्फ विकेट असताना देखील ती टळक खेळपट्टी तुम्हाला खेळण्यासाठी मिळते आणि त्याचमुळे हा नॅचरल बाउन्स देखील मिळतो एक गोलंदाज शैलेश निमगुडीला आणि वेगावर तर जबरदस्त नियंत्रण आतापर्यंत पाहायला मिळेल, धावसंख्या धावफलकावर आहे 18, स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे मिस्टर मयूर, चांगला पवित्रा होता पण एकाएकी बॉल मात्र टप्पा घेतल्यानंतर खाली राहिलाय आणि त्याचमुळे मनात आणलेला फटका पूर्णत्वास नेता आला आणि या बॅटर मयूरला
स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं, स्लॉग स्वीप करायचा होता आपण, मात्र टप्पा घेतला तर बॉल थोडासा खाली राहतोय आणि त्याचमुळे थोडासा नाराज निराश झाला असेल बॅटर मयूर. स्ट्राईकर आता सुरेश येतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप लांब जायचं आणि लांब जाताना मात्र जमिनी मार्गाने प्रवास न करता आता हवाई मार्गाने प्रवास करावा लागेल. यावेळेस बॅटच्या टोला कनेक्ट होतोय बॉल वेगाने, गोळीच्या वेगाने बॉल जाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी दर्जेदार अफलातून नेत्रदीपक चौका. 4 वाट धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3. घेऊया छोटासा ब्रेक, पण मात्र ब्रेक घेताना मात्र तुम्ही लगेच बॉलर तयार ठेवायचा आहे. फक्त आम्ही आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये ब्रेक घेतोय, तुम्ही लगेच बॉलर पाठवून द्या प्लीज. वारंवार ही सूचना आयोजकांच्या वतीने मी करतोय. अठरा बॉल्स मध्ये 46 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. आव्हान थोडस खडतर झालेलं आहे टीम सचिन भाऊ मोरे युवा मंच या संघासाठी, कारण सुरुवातच तशी अपेक्षित झाली नाहीये. जी अपेक्षा होती की प्रति षटकामध्ये 12-13 धावा गोळा करता येतील, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित त्या धावा गोळा करता आल्या असत्या, पण शैलेश निमुंगणे आणि त्याच्यासोबत मकरंद यांची ती 3 षटकं मात्र जबरदस्त राहिली आणि त्याचमुळे त्या अनुभवाने थांबवलेलं आहे आतापर्यंत सचिन भाऊ मोरे युवा मंच या संघाला. 18 बॉल्स मध्ये गरज आहे विजयासाठी 46 धावांची. 18 बॉल्स 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं आपण नेहमीच पाहिलेलं आहे, आणि त्याचवेळी मात्र एक षटक मात्र पर्याप्त असेल पुन्हा एकदा सचिन भाऊ मोरे या संघाला परत येण्यासाठी. ते षटक कुठलं असेल लेट सी, पण मात्र कुठलाच दबाव न घेता खेळ करावा लागणार आहे. चला समीरजी जोशी जे सचिन भाऊ नर युवा मंचचे कॅप्टन, आपण टॉस साठी यायचंय. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न जरूर केला होता, क्रॉस बॅट स्ट्रोक होता दरम्यान. यस विथ द बॅट ही एकदा गोळा केली आणि शैलेश निमुंगडे यांच्याकडे ती संधी होती आणि झेलचीच्या स्वरूपात बाद करण्याची. पण खूप जास्त अनुभव लागतोय, खूप जास्त तुम्हाला अक्रोबॅटिक राहावं लागतं जेव्हा तुम्ही इतक्या जवळ यष्टी रक्षण करत असता आणि बॉलचा पेस देखील तितकाच भन्नाट होता हर्षवर्धनचा आणि त्याचमुळे तो कॅच कॅरी झाला नाही. एकदम इथे एखादा बिचीवर धावसंख्या पोचते 24 आकड्यावर. या ठिकाणी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा हर्षवर्धन. चला ओंकार शिंदे यांनी देखील तयार राहायचं आहे. यानंतर आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सचिन भाऊ मोरे युवा मंच आणि त्याच्यासोबत त्यांच्यासोबत दोन हात करणार आहेत तुषार हडमगर यंगस्टर्स या संघाचे कॅप्टन ओमकार शिंदे. चला आपण यायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये, आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चांगलं दर्जाचं वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळते आणि पुणे शहर असताना मात्र पुण्यामध्ये नेहमीच आपण असं चांगल्या दर्जाचं वातावरण अनुभवत असतो आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं क्रिकेट देखील या परिसरामध्ये खेळलं जाते. कॉर्पोरेट क्रिकेट देखील खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जाते, टर्फ क्रिकेट देखील खेळलं जाते, व्यावसायिक क्रिकेट खेळलं जाते, त्यानंतर रेग्युलर क्रिकेट खेळलं जाते, ही या लीग स्टेजेसच्या स्पर्धा देखील खेळल्या जात आहेत. त्याचमुळे क्रिकेट प्रगल्भ झाले. क्या बात आहे, वेगवान तेज तर्रार महाप्रचंड वेगाने हा बॉल हाताळला गेलेला आहे. त्या ठिकाणी यष्टरक्षक बीट होतोय बाय. यावेळी लेग बाईची एकदा असेल, एका दबीची वाट धावसंख्या दोन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. सिंगल जबरदस्तने जास्त काय तुम्हाला प्राप्त करता येणार नाहीये, पण मात्र तुम्हाला मोठे स्ट्रोक खेचावे लागतील. म्हणतात ना आयुष्यात संकट येतात पण ती कधी कधी तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर कधी कधी तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी. कदाचित या मोकाच्या क्षणाला तुम्हाला शिकावं लागेल की तुम्हाला सुरुवात मोठ्या फटक्याने करणं गरजेचं होतं. आतापर्यंत फक्त अभिजात बॅटमधून ते मोठे स्ट्रोक्स तुम्हाला पाहायला मिळाले, बॅक टू बॅक दोन चौक्या त्याने खेचलेत. चला टॉस साठी आपण आमंत्रित करूया. यावेळेस मोठा स्ट्रोक आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, त्या ठिकाणी गॅप मधून जाईल बॉल, सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, दमदार असरदार चौकार. चला आपण विनंती करूया, कॅप्टन असतील चंदन कडपाटील स्पोर्ट्स फाउंडेशनचे कॅप्टन आपण यायचं लगेच टॉस साठी. या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. चंदन कडपाटील स्पोर्ट्स फाउंडेशनचे कॅप्टन आपण यायचं आमच्या कमिटी बॉक्सच्या समोर, टॉस केला जाणार आहे. आणि सन्माननीय तुषार हडमगर यांच्या शुभस्थ नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि त्यांची मॅच आहे. चला माफ करा, तुषार हडमगर यांच्या संघ त्या ठिकाणी खेळणार आहे. आपण यायचं लगेच. सामना 4 षटकांचा असेल याची देखील माहिती आम्ही दोन्ही संघाला देतोय. धावसंख्या 30 झाली. बघा पाठलाग तर होतोय, पण मात्र पाठलाग करताना मात्र तितका पर्याप्त पाठलाग वाटत नाहीये, कारण त्याचे स्ट्रोक्स आता मात्र तुम्हाला वारंवार खेचावे लागतील. हर्षवर्धन देखील खूप चांगला पलटवार करतोय.
थैंक यू मनीष सर. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आणि आपले मान्यवर सज्ज आहेत नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. सर प्लीज डू दी ऑनर. कॉल तुषार हनमगर या संघाचा असेल. काटा हा कॉल आहे छापा. सो तुषार हनमगर यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि चार ओव्हरचा सामना असणार आहे. फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. लगेच म्हणणार आहोत कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 13 बॉल्स 35 धावांची गरज आहे. 13 बॉल 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी आता पाहायला मिळते. सचिन भाऊ मोरे युवा मंच या संघाकडून शेवटच्या बॉलवर देखील तसाच प्रयत्न होईल का? प्रयत्न तर तसाच होता. स्विंग करायचा तो ऑन साइडला. बॉल तितकस एलिव्हेशन घेत नाहीये. एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. एका धावी चिवट धाव सगळ्या धावून पोहोचते ती म्हणजे चार षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा आणि जिंकण्यासाठी आता 12 बॉल्स मध्ये 34 धावांची गरज असेल टीम सचिन भाऊ युवा मंचला. 12 बॉल्स 34 धावांची गरज. 12 बॉल्स 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचं आणि सामना ऑन करायचा कारण यानंतर सामना आम्ही चार षटकांचा खेळणार आहोत वेळे अभावी. नवीन बॉलर तुम्हाला ओमकार पोकळे पाहायला मिळतात. विनोद भाऊ राजे जे एक दर्जेदार क्रिकेट पडेल प्रत्येक संघाच्या खेळाडूची त्यांना माहिती आहे आणि समालोचक असताना मात्र या गोष्टी महत्वाच्या आहेत. सायन्स फार्मा रायडर्स ही टीम विनोद भाऊ राजे यांनी बनवलेली आहे पण ते आता खेळत आहेत ते म्हणजे सचिन भाऊ मोरे युवा मंचामध्ये. पण नाही दर्जेदार समालोचक तुमचं आहेत आणि प्रत्येक खेळाडूंची इत्यंभूत माहिती विनोद भाऊ राजे यांना आहे आणि हाच फायदा आहे स्थानिक समालोचकांचा आणि खरंच दर्जेदार काम तुमचं देखील राहिलं. विनोद दादा बॉलर तयार ओंकार खूप चांगला स्ट्रोक आहे. क्रॉस बॅटेड बॉल जाईल लॉंगला. क्षेत्ररक्षक आहे बॉलला कॅरी करतोय. दोन फिल्डर्स त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी एकदा मिळते. एका धावीची वाट धावसे क्या पोहोचते ते म्हणजे 36 धावा जिंकण्यासाठी गरज आहे. 11 बॉल्स मध्ये 33 धावांची. 11 बॉल्स 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी मात्र आता एक क्वालिटी दर्जाचं क्रिकेट सकाळपासून आम्ही एन्जॉय करतोय पण आता कुठेतरी पलडा भारी आहे. साया सहावेत आहे बॉल. एरियल रूट घेऊन बॉलला डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर. दहा बॉल्स मध्ये 27 धावांची गरज आहे. 10 बॉल्स 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. मी म्हणालो होतो की क्रिकेटचा खेळ आहे कुठला एक क्षणही रंग बदलू शकतो. कुठला एक क्षणी मात्र पलटवार होऊ शकतो. तो होतोय मयूरच्या वतीनं. यावेळी पुन्हा एकदा बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण मात्र हेच कुठेतरी विसरलाय फलंदाज की ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑफस्टंपच्या बाहेर खेळायला हवं. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला तुम्ही जर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करा खूप कमी चान्सेस असतात बॉल आणि बॅटचं कनेक्शन होण्याचं आणि तेच कुठेतरी मध्ये पाहायला मिळालंय. ओमकारकडून खूप चांगलं चूक प्रत्युत्तर षटकाराचं. धावसंख्या 42 जिंकण्यासाठी 27 गरज. बॉल शिल्लक असेल 9 बॉल्स 27 धावांची गरज. जाऊ दिले बॉलला. पाहिलं होते की ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरून बॉल रोटेट होतोय. जी मोफत मध्ये एक डाव मिळते ती गोळा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 आकड्यावर. जिंकण्यासाठी 9 बॉल्स आणि 26 धावांची गरज. 9 बॉल्स अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलर तयार ओमकार बोकळे. लोवर फुलटॉस होता. ऑन साइडला स्लॉग स्वीप करायचा प्रयत्न जरूर झाला होता पण मात्र गुडघ्यावर बॅलन्स करताना मात्र बॉलचा वेग मोजता आला आणि त्याचमुळे व्यवस्थित बॉलला कन्वर्ट करू शकला नाही मोठ्या फटक्यामध्ये. डॉट बॉलची हाताळणी गोलंदाज ओमकार भोगळेकडून केली जाते. आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केलेले आहेत फक्त 8 धावा आणि 8 बॉल्स मध्ये आता 26 धावांची गरज असेल टीम सचिन भाऊ मोरे युवा मंचला. 8 बॉल 26 धावांची गरज. ओमकार बॉलिंग मार्फत तयार. हवेत आहे बॉल पण तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. बॉल जाईल डीप विकेट एरियामध्ये. सहज सोपा कॅच त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि अजून एक महत्वपूर्ण फलंदाज ज्याच्यावर मात्र खूप जास्त आशा होती तो मात्र झेलचीच्या स्वरूपात बादतोय बसतोय. तो म्हणजे एकूण 14 धक्का टीम सचिन भाऊ मोरे युवा मंचला. विकेट डाऊन. 7 बॉल्स मध्ये विजयासाठी आता 26 धावांची गरज. सन्माननीय महेशजी पायगुडे यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. आपलं स्वागत आहे सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये. महेजी पायगुडे हे देखील उत्कृष्ट असे क्रिकेट प्रेमी आहेत. नेहमीच त्यांचं देखील मार्गदर्शन मिळत असते. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावर जे सर्व मान्यवर मंडळी बसलेले त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सकाळपासून ही स्पर्धा एन्जॉय करतायत.
कारण पाहुण्यांशिवाय शोभा नाही, मान्यवरांशिवाय शोभा नाही कुठल्याही मंचाला किंवा कुठल्याही स्पर्धेला. या सर्व पाहुण्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय किशोरदादा गोसावी यांच्या स्मरणार्थ संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीगचा पाचवा सामना, हा चौथा सामना तुम्ही आपण सर्व एन्जॉय करत आहोत. आणि त्या इक्वेशन असं आहे, 7 बॉल्स मध्ये 26 धावांची गरज. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हरला, एरियल रूट देऊन बॉलला पाठवलंय. क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी पोहोचला जरूर होता पण आळस पाहायला मिळालाय. जलतेच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता पण आता डोक्यावर हात पुरून आता काही एक उपयोग होणार नाहीये. पण आता एकदा झाली आहे चूक आणि फायदा होतोय टीम सचिन भाऊ मोरे युवा मंचाचा. आता गरज आहे जिंकण्यासाठी 6 बॉल्स मध्ये 25 धावांची. 6 बॉल्स 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॉलर तयार ठेवायचा आहे. हे समीकरण सोडवण्याचे वेगवेगळे प्रकार असतात की प्रत्येक बॉलवर षटकार, 6 बॉल 25. सहा बॉल्स मध्ये आता 25 धावांची गरज आहे. नवीन बॉलर बॉलिंग मार्क वर तुम्हाला पाहायला मिळेल हर्षवर्धन, जो पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करेल, ज्याने षटक हाताळलं होतं चौथं आणि चौथ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. आता स्ट्राईक वर बॅटर आहे तो म्हणजे सागर. खूप चांगला क्वालिटी कव्हर ड्राईव्हचा फटका क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पोहोचेल, बॉलला स्टॉप करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि या संधीचा फायदा नक्कीच उचलला जाईल. 23 धावांची गरज 5 बॉल्स मध्ये सचिन भाऊ मोरे युवा मंचाला. बघा एका बॉल मध्ये 6 धावा देखील झालेल्या आहेत आजच्याच दिवशी याच मैदानावर, त्याचमुळे या 5 बॉल्स मध्ये 23 धावा देखील होऊ शकतील जर चांगलं स्ट्रोक सिलेक्शन असेल सागर यांचं. पुन्हा एकदा ओपिच बॉल होता, ड्राईव्ह केलाय दर्जेदार स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल जाईल स्वीपर कव्हरला, क्षेत्रक्षेत्र बॉल पर्यंत पोहोचेल. शेवटच्या क्षणाला बॉलला आउटफील्ड मध्ये गार्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होते. सागर जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत अधिकारी आहेत आणि खूप चांगलं क्वालिटी क्रिकेट पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं आम्ही पाहिलेलं आहे. कारण जर आपण गेल्या सामन्याचा विचार केला तर बाळासाहेबांचं ते षटक शेवटच्या बॉलवर षटकार आला जरूर पण मात्र ते 5 बॉल जादूही हाताळले होते. पण आता पुन्हा एकदा सागरकडे सर्वांच्या नजरा रोखलेल्या आहेत कारण आता 4 बॉल्स मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. एनीथिंग कॅन बी पॉसिबल. हवेत आहे बॉल, दर्जेदार ड्राईव्ह, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारे शापार, मिळतील धावा 4, चौकार. मॅच इज स्टील ऑन. जिंकण्यासाठी आता गरज आहे 17 धावांची. 3 बॉल 17 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल आता सोन्याच्या किमतीसारखा असणार आहे टीम सायास फार्मा रायडर्स साठी. कारण एक डॉट बॉल त्यानंतर मात्र जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचेल सायास फार्मा रायडर्स. पण मात्र चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन सागर यांचं पाहायला मिळते आणि म्हणूनच क्रिकेट सामन्यामध्ये अजूनही तो जिवंतपणा आहे. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर हर्षवर्धन. पुन्हा एकदा हाफ वॉली बॉलला एक्झिक्यूट केलाय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी सहजपणे हा बॉल अडवतोय आणि आता मात्र जवळपास विजयावर पकड मजबूत करतोय तो म्हणजे सायास फार्मा रायडर्स. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 53 धावा जिंकण्यासाठी आता 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 2 बॉल्स मध्ये 16 धावांची गरज. 2 बॉल्स 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग मार्क बॉलर तयार हर्षवर्धन. त्यावेळेस ग्लान्स करायचं होतं पंचांकडे, अपील केली गेली, पायांवर बॉल आदळलेला आहे, इम्पॅक्ट अगदी बरोबर आहे. ज्येष्ठांच्या मधोमध फलंदाज येऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॉल पायांवर आदळतोय आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, विकेट डाऊन. आणि आता मात्र जवळपास विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहे ती म्हणजे टीम सायास फार्मा रायडर्स. नवीन फलंदाज सुमेध जोशी अशी अधिकृत माहिती विनोदजी राजे आम्हाला देत आहेत. सुमेध नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होईल आणि औपचारिकता असेल या सामन्याची. एका बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 1 बॉल 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर आता शैलेश निवंगुणे यांनी मात्र थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल कारण नक्कीच टाइम टेबल टेबल टॉप व्हायचं आहे. पहिल्या सामना मात्र ते पराभूत झालेले आहे पण मात्र आता कुठेतरी हा सामना जिंकून ते क्रमवारीमध्ये वरण्याचा प्रयत्न करतील. 1 बॉल 16 धावांची गरज. बॉलिंग टॅकवर बॉलर तयार हर्षवर्धन. 1 बॉल 16 रन्स रिक्वायर्ड टू विन हर्षवर्धन. बॉलिंग मार्कवर तयार सुमेध स्ट्राइकवर. त्यावेळेस व्हाईट बॉल आहे. बघा या चुका खूप लक्षात घेण्यासारख्या आहेत कारण आमच्या रणजित कृषी दशकामध्ये एका बॉलमध्ये 11 धावा देखील झालेल्या आहेत आणि त्याचमुळे मात्र शेवटच्या बॉलपर्यंत अजूनही ते जाहीर करता येणार नाही की कुठला संघ जिंकलाय किंवा कुठला संघ नाही.
शेवटचा बॉल डिलिव्हर झालेपर्यंत आणि शेवटची धाव कंप्लीट होईपर्यंत आता तुम्हाला श्वास रोखून मैदानाच्या आतमध्ये लक्ष द्यावं लागते. नाही तर बॅट अँड पॅडमधला बॉल लॉफ्ट केलाय, बॉल जाईल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय सायास फार्मा रायडर्स. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक सचिन भाऊ मोरे युवा मंच. आणि कॉंग्रॅच्युलेशन आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. आपण मूल्यांकन करतोय, सामना लगेच चालू करायचा, क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण वेळ खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासोबत खेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि हा पुढचा सामना चार षटकांचा असेल अशी अधिकृत माहिती आम्हाला आयोजन कमिटीच्या वतीने मिळते. तर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं ओंकार शिंदे अँड कंपनी. चला